नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यूज मॅट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आम्ही दररोज चालू घडामोडीचे जे प्रश्न आहे ते आमच्या या चॅनलवरती टाकत आहे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर चला सुरू करूया. प्रश्न एक, पाकिस्तानचे भारतातील राजदूत म्हणून राजनैतिक अधिकारी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मोईन अल हक यांची. अगोदर कोण होते? तर त्यांचं नाव आहे सोहेल महसूद हे होते. प्रश्न दोन, भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे आणि 2019 पुरस्कार हे भूपेन हजारिका, प्रवण मुखर्जी व नानाजी देशमुख यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न तीन, भारतातील 17वे मेगा फूड पार्क कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न चार, फिफा विश्वकरंडक 2019 महिला फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? तर ती स्पर्धा अमेरिकेने जिंकलेली आहे आणि उपविजेता हा हॉलंड आहे. प्रश्न पाच, शेती आधारित उद्योगामध्ये प्रथम कोणते राज्य आहे? तर त्याचं उत्तर आहे पहिले महाराष्ट्र आहे, दुसरे गुजरात आहे आणि तिसरे राजस्थान आहे. प्रश्न सहा, सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहे? तर तो देश आहे चीन देश आहे. त्यांचे 55 जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलेला आहे आणि भारत हा 6व्या स्थानी आहे. भारताचे 38 जे स्थळे आहेत ते जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केलेले आहेत. प्रश्न सात, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्यांचं उत्तर आहे HD कुमारस्वामी हे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यांच्या नुकतेच 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरलेले आहे. हे 13 आमदार कुठे आले? मुंबईमध्ये आलेले आहेत, आपण बातम्यांमध्ये बघितलंच असेल. प्रश्न आठ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मोतीलाल व्होरा यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न नऊ, सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन. आणि भारताचा दुसरा नंबर लागतो आणि चीनचा पहिला. एका अहवालानुसार भारत 2027 पर्यंत चीनच्या पुढे जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. प्रश्न दहा, लढा मोहिमेसाठी अर्हता प्राप्त करणारी प्रथम महिला लष्करी पायलट कोण? तर त्यांचं नाव आहे भावना कांत. मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोज आम्ही चालू घडामोडीचे 10 महत्त्वाचे प्रश्न आम्ही आमच्या या चॅनलवरती टाकणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. चालू घडामोडीशिवाय आम्ही इतर सुद्धा परीक्षांचे महत्त्वाचे व्हिडिओ टाकत आहे, त्यामुळे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे दररोज 10 महत्त्वाचे चालू घडामोडीवरील व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या या व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.